नमस्कार मित्रांनो कसे हा सगळे फायनली आपला जो पेपर आहे तो दोन दिवसांमध्ये होतोय फायनली होतोय बघा सत्तावीस तारखेला आपला जो पण पेपर आहे शंभर क्वेश्चन्स असतात आणि आपल्याकडे दीड तास असतो ठीक आहे नव्वद मिनटं असतात आता त्या नव्वद मिनिटांना आपल्याला कशा पद्धतीने युटिलाईज करायचं आहे सच दॅट आपल्याला मॅक्सिमम मार्क्स मिळतील ठीक आहे त्यासाठी मी हा थोडासा व्हिडिओ बनवत आहे मे बी तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल हेल्पफुल होऊ शकतो ठीक आहे तर बघा या व्हिडिओमध्ये मी जो पण कंटेंट इथं डिस्कस करणार आहे ठीक आहे त्याच्यामध्ये बघा पहिल्यांदा आपण बघतोय की आपल्याकडे जे दोन दिवस आहेत त्या दोन दिवसांचं प्लॅनिंग कशा पद्धतीने असलं पाहिजे त्याचे हे ते मी याच्यामध्ये काय करेन डिस्कस करेन त्यानंतर सेकंड म्हणजे काय की परीक्षेमध्ये ज्यावेळी आपला पेपर स्टार्ट होतो त्या दीड तासामध्ये होणाऱ्या ज्या सिली मिस्टेक्स आहेत ठीक आहे त्या देखील आपल्याला इथं महत्त्वाच्या आहेत आणि त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत तो त्या सिलिमिस्टेक्सबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करणार आहोत त्यानंतर नेक्स्ट आहे की नव्वद मिनिटांचं टाइम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला मॅक्सिमम मार्क्स जे आहेत ते मिळवायचे आहेत ठीक आहे किंवा कमी टाईममध्ये जास्त मार्क्स घेण्यासाठी काय करायला हवं ते पण आपण काय करतो इथं डिस्कस करतो आहे त्यानंतर नेक्स्ट आहे की पेपर जो आहे जसं मगाशी म्हणालो की मॅक्सिमम मार्क्स घेण्यासाठी पेपर हा कशा पद्धतीने सॉल्व केला पाहिजे त्याच्याबद्दल आपण बघूया थोडस बऱ्याच मुलांचे क्वेश्चन्स येतात आता की सर किती मॅक्सिमम किती अटेम्प्ट केला पाहिजे सो so, किती नंबर ऑफ क्वेश्चन्स हे अटेम्प्ट करायला पाहिजेत सच दॅट आपण एका कट ऑफच्या वरती आपल्याला मार्क्स मिळव ठीक आहे त्याच्याबद्दल मी थोडंसं डिस्कशन करेन आणि त्यानंतर इन जनरल पेपरला जाण्यासाठी जाताना काय काय डॉक्युमेंट्स गरजेचे असतात ठीक आहे त्याच्याबद्दल आपण इथं डिस्कशन करणार आहोत ठीक आहे सो so वन बाय वन जे आहे ते आपण काय करूया इथं स्टार्ट करूया ठीक आहे बघा फर्स्ट काय बघा फर्स्ट आहे महत्वाचं आहे की आपल्याकडे दोन दिवस आहेत बाकी ठीक आहे आपल्याला आज जो आहे तो पंचवीस तारीख आहे बरोबर आहे पंचवीस तारीख आहे चोवीस तारीख आहे ठीक आहे पंचवीस सव्वीस आपल्याकडे दोन दिवस आहेत आणि सत्तावीस तारखेला जो आहे तो आपला पेपर आहे आता हा जे हे जे दोन दिवस मध्ये आहेत पंचवीस आणि सव्वीस तारीख या दोन दिवसांमध्ये एक तर तुम्ही रिव्हिजन तर चालू केलेली असेल ठीक आहे पण फायनली या दोन दिवसांमध्ये आपली एक रिव्हिजन जे आहे ती पूर्ण पूर्ण जे जितका पण सिलेबस तुम्ही आत्तापर्यंत कव्हर केलेला आहे त्या पूर्ण सिलेबसची जी रिव्हिजन आहे ती तुम्हाला या दोन दिवसांमध्ये करायची आहे लक्षात घ्या या दोन दिवसांमध्ये कुठलाही नवीन पॉइंट असं वाटते की अरे हे येऊ शकतं मी आता हे पण करतो तेही करतो असं काहीच करायचं नाही आहे लक्षात घ्या ठीक आहे जे पण जितका सिलेबस आतापर्यंत तुम्ही गेल्या तीन चार महिन्यामध्ये तुम्ही जो, जो काही प्रीचा अभ्यास करत असाल जितका कवर केलेला आहे तोच फक्त कवर करायचा आहे एक्स्ट्रा काही पॉइंट्स करायचे नाही आहेत लक्षात घ्या याच्यामध्ये जर तुम्ही दोन दिवस समजा वन आणि समजा एक आणि दोन समजा समजा हा वन आणि टू ठीक आहे जे काही दोन दिवस आहेत या दोन दिवसांमध्ये बघा जी सव्वीस पंचवीस तारीख आहे या पंचवीस तारखेला असं करू शकता की जे पण तुम्हाला जे पण सब्जेक्ट्स इझी वाटतात ते इझी सब्जेक्ट्स काय करा तुम्ही ते कव्हर करा पंचवीस तारखेला जे पण काही इझी सब्जेक्ट्स वाटतात ठीक आहे ते तुम्ही काय करा कव्हर करा सव्वीस तारखेला जे पण काही टफ सब्जेक्ट्स असतील आपले जितके पण सात आठ सब्जेक्ट्स आहेत त्याच्यापैकी जे टफ सब्जेक्ट्स असतील कारण ते सव्वीस तारखेला वाचल्यामुळे काय होईल की लवकर तुम्हाला आठवतील आहे त्यामुळे काय करा की सव्वीस तारखेला जे टफ सब्जेक्ट्स असतील ते काय करा इथं कवर करा लक्षात घ्या मित्रांनो आतापर्यंत तुम्ही जितका पण अभ्यास केलेला आहे ठीक आहे लास्ट रिव्हिजन ही सगळ्यात महत्वाची रिव्हिजन आहे त्यामुळे हे दोन दिवस जितका आपण अभ्यास केलेला किती तुम्ही अभ्यास केलेला असेल या दोन दिवसांमध्ये जर तुम्ही अभ्यास केला नाही तर मार्क्स मिळण्याचे चांगले मार्क्स मिळण्याचे चान्सेस कमी होऊन जातात त्यामुळे या दोन दिवसांचं युटिलायझेशन हे प्रॉपरली तुम्हाला करावं लागेल लक्षात घ्या ठीक आहे आणि ह्या हे दोन दिवसच तुमच्यासाठी आता खरं सांगू तर महत्वाचे आहेत त्यामुळे वेळ वाया कुठेही घालवायचं नाही रोज बारा चौदा तास इतका अभ्यास करा या दोन दिवसांमध्ये पूर्ण चांगले रिव्हिजन करा आणि परीक्षेला जाताना एक परीक्षेनं जाताना कॉन्फिडन्स आला पाहिजे की यार माझी रिव्हिजन जी आहे ती खूप चांगली झालेली आहे आणि मी आज काय करणार आहे तर फोडणार आहे बरोबर आहे सो अशा पद्धतीने आपलं काय असलं पाहिजे टार्गेट असलं पाहिजे त्यामुळे हे दोन दिवसांमध्ये दुसरा कुठलाही पॉईंट एक्स्ट्रा पॉईंट जे आहे ते करू नका जे पण आतापर्यंत वाचलंय तेच कव्हर करा आणि या दोन दिवसांमध्ये पंचवीस तारखेला थोडेसे जे सब्जेक्ट खूपच सोपे आहेत ते तुम्ही अगोदर वाचू शकता सव्वीस तारखेला जे टफ आहेत ते वाचा म्हणजे ते लगेच पेपरला तुम्हाला आठवतील बरोबर आहे सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता रिव्हिजनचं जे प्लॅनिंग आहे ते तुम्ही करू शकता लक्षात ठीक आहे नेक्स्ट नेक्स्ट मध्ये बघा जो पण आपला पेपर आहे ठीक आहे दीड तासाचा पेपर ठीक आहे त्या पेपरमध्ये होणारे काही सिली मिस्टेक्स कारण आम्ही बघतो की ज्यावेळी पेपर संपतो संपल्यानंतर मुलांचे बरेच फोन हो येतात आम्हाला ठीक आहे आणि सांगतात सर असं झालं बबल म्हणतो ना गोल सर्कल करायला विसरलो ठीक आहे किंवा ऑप्शन जे आहेत ते चुकीचे मार्क केलेत हे अशा बऱ्याच सिली मिस्टेक्स होतात त्याच्यासाठी आपण थोडस काय करू इथे डिस्कशन करूया आणि हा बाळ सगळ्यात पॉईंट जो आहे तो महत्वाचा आहे बघा महत्वाचं काय आहे बघा फर्स्ट आहे फिलिंग ऑफ ओएमआर शीट ठीक आहे जी पण ओएमआर शीट आहे तुम्हाला दिलेली असते त्याच्यामध्ये काही डेटा जो आहे तो आपल्याला फिल करावा लागतो ठीक आहे तो पहिला डेटा मी सांगतो इथं बघा आपल्याला दिसत असेल हे इथं बघा जर दिसत नसेल तर है, है? मी एक्सप्लेन तर करणारच आहे ठीक आहे इथं एक्सप्लेन जो आहे तुम्ही इथं चला बघा बघा हा जो पेपर आहे है या पेपरला थोडसं व्यवस्थित बघायचं आहे इथं जी आहे ती नेम ऑफ द एक्झामिनेशन लिहिलं आहे नेम ऑफ द एक्झामिनेशन बघा ही तुमची आहे ओ एम आर शीट आहे या ओ शीट वरती तुम्हाला हा जो डेटा आहे तो काय करावा लागतो फिल करावा लागतो आणि सगळ्यात महत्वाचा हा डेटा थोडस शांत ठीक आहे की माइंड तुमचं प्रॉपरली त्यात असलं पाहिजे की तुम्ही व्यवस्थित हा जो जे ब बव... जे पण डेटा आहे तो व्यवस्थित फिल करायचा आहे आपल्याला बघा याच्यामध्ये पहिला जो आहे तो नेम ऑफ द एक्झामिनेशन तुम्हाला लिहावं लागतं याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झाम दोन हजार वीस एकवीस जे आहे जे आपल्या क्वेश्चन पेपरवरती लिहिलेलं असं वरती ते तुम्हाला इथे लिहायचं आहे लक्षात घ्या महत्वाचा आहे हा सेक्शन बघा जो आपला रोल नंबर आहे रोल नंबर रोल नंबर जो आहे तो फिल करताना मॅक्सिमम मुलं चुकतात कसं चुकतात फॉर एक्झाम्पल माझा आता नंबर काहीतरी आहे समजा माझा नंबर आहे समजा पी समजा झिरो झिरो वन टू थ्री फोर असा नंबर आहे समजा फॉर एक्झाम्पल माझा तर आता काय होतं हा नंबर आपण लिहितो खाली जे बबल आहेत ठीक आहे ते मार्क करताना चुकतं बघा आता ओ एमआर हे जनरली जे पण हे जे तुम्हाला थोडक्यात काय ओ एम आर शीट ज्यावेळी चेक करतो मॅन्युअली तर चेक होत नाही मशीनच चेक करणार आहे त्यामुळे बबल जे आहेत ते प्रॉपरली फिल करणं काय आहे गरजेचं आहे त्यामुळे बघा इथं बघा मी हा रोल नंबर जो लिहिला आहे आता बघा इथं झिरो आहे सगळ्यात कन्फ्युजन जास्त इथंच होतं की हा झी इथं बघा स्टार्टिंगला इथं हा जो आकडा आहे तो वन आहे आणि लास्टला जो आहे तो बबल मध्ये काय दिला आहे झिरो आहे तो ओ एम आर शीट मध्ये चेक करा की वन फर्स्ट फर्स्टला दिलाय का लास्टला दिलाय मे बी चुकू शकतं बघा झिरो वन असे नंबर असू शकतात जो ऍक्च्युअल ओ एम आर शीट जे आहे परीक्षेचे हे तर मी दिलेले आहे दाखवतोय याच्यामध्ये पहिला वन नंबर आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन झिरो आहे त्यामुळे बबल फिल करताना काय करा हा झिरो असेल तर अगदी प्रॉपरली काय करायचं आपल्याला सर्कल करावं लागेल लक्षात घ्या त्यानंतर अजून झिरो आहे इथं काय करा नेक्स्ट नंबर झिरो आहे तर याला प्रॉपरली काय करा सर्कल करायचं आहे त्यानंतर इथं वन आहे वन जो आहे तो इथं आहे बघा मी ह्या तुम्ही म्हणताय की सर ह्या काही एकदम छोट्या छोट्या गोष्टी सांगताय तुम्ही लक्षात घ्या जर शंभर मुलं परीक्षेला बसत असतील तर त्यातले दहा ते पंधरा वीस मुलांचं असं होऊ शकतं असं होतं आम्ही बघतोय की नंबर हे जे सर्कल आहेत घाई येत असतो आपण आणि घाईमध्ये काय होतं की अरे बाबा हा तीन आहे ऐवजी काय करतो चारला ला सर्कल करतो हा आणि एकदा सर्कल केलं की मग आपल्या इथं खोडता येत नाही मग बरेच जण परीक्षेमध्ये बघतो आपण की की जे सर असतात किंवा जे मॅडम असतात त्यांना आपण रेझर मागतो ठीक आहे रेझरने आपण इथं खोडण्याचा थोडासा प्रयत्न करतो वगैरे समजते सो अशा पद्धतीने काही करायचं नाही आहे लक्षात घ्या त्यामुळे हा जो हा जो काही डेटा आहे तो आपल्याला व्यवस्थितच फिल करायचा आहे लक्षात घ्या ठीक आहे सो याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे की रोल नंबर एकतर व्यवस्थित तर लिहायचा आहे त्याच्यामध्ये चूक करायची नाही आहे आणि त्यानंतर खाली जे पण काही बबल्स आपल्याला फिल करायचे आहेत ते प्रॉपरली काय करावे लागतील फिल करायचे आहेत लक्षात घ्या नेक्स्ट नेक्स्ट मध्ये बघा इथं आपला जो क्वेश्चन पेपर आहे माझ्याकडे क्वेश्चन पेपर आहे मी याला दाखवतोय कि बघा हा जो क्वेश्चन पेपर आहे तुम्हाला जर दिसत असेल तर चांगलंच आहे तर बघा याच्यामध्ये बघा इथं लिहिलंय नेक्स्ट आपल्याला इथं क्वेश्चन बुकलेट नंबर लिहायचा असतो क्वेश्चन बुकलेट नंबर जो आहे तो हा सहा तुम्हाला क्वेश्चन पेपर ज्यावेळी दिलेला असतो त्यावेळी क्वेश्चन बुकलेट नंबर जो आहे तो इथं दिलेला आहे तो तुम्हाला इथं व्यवस्थित काय करावं लागेल लिहावं लागेल त्यानंतर त्यानंतर क्वेश्चन बुकलेट सीरीज तुम्हाला ए आहे बी सी आणि डी चार सीरीज असतात त्याच्यामध्ये कुठली सिरीज आहे तो कोपऱ्यामध्ये दिलेला आहे तुमचे जर ए सिरीज असेल तर इथं ए लिहा आणि इथं काय करा सर्कल पण अगदी व्यवस्थित जे आहे ते इथं सर्कल करायचं आहे लक्षात घ्या ए ला समजत आहे त्यानंतर त्याच्या खाली सब्जेक्ट कोड ठीक आहे हा जो पेपर आहे याचा एक कोड इथं असतो या बघा या, या क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला एस टेन दिसतोय ठीक आहे जर एस टेन असेल तर एस लिहा इथं वन अँड झिरो समजतंय सो so, हा जो डेटा आहे तो काय कराव लागे? करावा लागेल तुम्हाला प्रॉपरली फिल करावा लागेल लक्षात घ्या समजत आहे तो याच्यामध्ये कुठंही आपल्याला चुकायचं नाहीये लक्षात घ्या ठीक आहे जो पण नंबर आहे ठीक आहे तो देखील इथं लिहायचा आहे ज्यावेळी तुमचा क्वेश्चन पेपर कंप्लीट होतो दीड तास कंप्लीट होतात त्यावेळी तुम्ही किती नंबर ऑफ क्वेश्चन अटेम्प्ट केलेत ठीक आहे ते देखील तुम्हाला इथं लिहा लिहायचे असतात ठीक आहे समजा मी फॉर एक्झाम्पल सेवेंटी क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेत तर इथं बघा लिहिले टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्टेड तुम्हाला ते मोजावे लागतात क्वेश्चन म्हणजेच काय दीड तास संपल्यानंतर आणि मग इथे तुम्ही लिहू शकता की मी समजा फॉर एक्झाम्पल एट्टी नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्ट केले तर इथं एटी लिहावं लागेल इथे साइन जे आहे ते तुम्हाला करावे लागतंय इथं प्रॉपरली जे आहे ते काय करा साईन करा समजतंय सो हा डेटा जो आहे तो प्रॉपरली काय करा फील काय होतं की एकदा परीक्षा झाली बाहेर आलो की आपल्याला समजतं अरे आपल्या इथून चुकी झालेलं आहे आणि मग आपल्याला ते सहा महिने टेन्शन राहतं पुढे जोपर्यंत आपला रिझल्ट लागत नाही आपला नंबर येत नाही तोपर्यंत टेन्शन घेण्यापेक्षा याला थोडंसं शांत डोक्यानी काय करा okay. so, तर का का फील करा लक्षात समजतंय ओके सो हा जो आहे की क्वेश्चन पेपर तुमच्या हातामध्ये आल्यानंतर ठीक आहे तुम्ही काय करायचं आहे हा जो हा जो काही डेटा फील करायचा आहे तो प्रॉपरली फिल करायचा आहे नेक्स्ट नेक्स्ट मध्ये बघा इथं मार्किंग ऑफ सर्कल मी लिहिलं इथं ठीक आहे मार्किंग ऑफ सर्कल म्हणजे काय बघा इथं बघा ज्यावेळी पण आपण ठीक आहे एखादा सर्कल फील करतो त्यावेळी तो व्यवस्थित फील करत नाही ठीक आहे कारण आपला जो अँसर शीट असते आपला जो ओएमआर शीट असते त्याच्या मागेही इन्स्ट्रक्शन दिलेले असतात आणि कशा पद्धतीने सर्कल अगदी व्यवस्थित मार्क करायचं आहे त्याचे इन्स्ट्रक्शन दिलेले असतात ते इन्स्ट्रक्शन्स जे आहेत ते नेहमी काय करायचे फॉलो करायचे आहेत लक्षात घ्या ठीक आहे सो काय कराय इथं बघा हा पेपर जो आहे समजा इथं तीन नंबर अँसर असेल तर मला सांगा तीन नंबर जो आहे तो अगदी काय करायचा आहे बानो अगदी व्यवस्थित त्याला गोल करायचा आहे लक्षात घ्या असं जर केलं तर अगदी व्यवस्थित पेपर आपला जो आहे तो चेक होऊ शकतो समजतंय सो ही पहिली मिस्टेक होऊ शकते की ज्यावेळी आपण डेटा फिल करतो त्यावेळी चुका होऊ शकतात दुसरी चूक कधी होते बघा म्हणजे आम्ही बरेच बरेच जणांचे म्हणजे हे सगळे ऑब्झर्वेशन्स आहेत ठीक आहे चुका कुठे होतात बघा फॉर एक्झाम्पल समजा हे दहा क्वेश्चन्स आहेत ठीक आहे दहा क्वेश्चन्सचे तुम्हाला इथं आन्सर ओ एम आर शीटमध्ये असे आहेत समजा फॉर एक्झाम्पल आता होतं काय की फॉर एक्झाम्पल मी चार नंबरचा क्वेश्चन समजा हा क्वेश्चन पेपर आहे हा क्वेश्चन पेपर आहे मी चार नंबरचा क्वेश्चन वाचला चार नंबरचा क्वेश्चन वाचला चार नंबरचा समजा अँसर समजा बी आहे किंवा चार नंबरचा अँसर समजा फॉर एक्झाम्पल दोन आहे तर मी काय करतो इथं की चार नंबरचा अँसर दोन आहे पण ते चुकून पाच नंबरला होतं आणि असे नंबर ऑफ केसेस पाहिले तर मी नंबर ऑफ केसेस तुम्ही म्हणाल की सर हे सिलेक् मिस्टेक होऊ शकते का अशी अशी मिस्टेक होऊ शकते कारण आपल्याला तो दीड तास जो आहे तो प्रॉपरली एकतर युटिलाईज करायचा असतो त्या दीड तासामध्ये पेपर सोडवा सॉल्व्ह करायचा असतो त्यामुळे काही जण पॅनिक होतात काही जण शांतपणे असतात ठीक आहे मग ज्या ज्यांना टाइम पुरत नाही पॅनिकनेसमध्ये काय होऊन जातं की चार नंबरचा क्वेश्चन आहे पण तुम्ही पाच नंबरला टिक करता मग आता पुढचा पाच नंबरचा क्वेश्चन सोडवला तर तो सहा नंबरला टिक होईल इथे अरे भाऊ समजते ना हे त्यामुळे होतं काय की हे सगळं तुमचं सिरियलच रॉंग होऊन जाते लक्ष द्या समजत हे सो so, या देखील गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या इम्पॉर्टंट आहेत लक्ष द्या समजत सो so, ज्यावेळी पण तुम्ही ओ एम आर शीटमध्ये बबल्स फील कराल त्यावेळी काय करा तर अशा पद्धतीने चेक करा की चार नंबर क्वेश्चनच्या पुढचंच चार नंबरच्या क्वेश्चनच अन्सर मी बबल जो आहे तो फिल केलाय का हे काय करा चेक करा दुसरं म्हणजे याच्यामध्ये चूक काय होते काही जण काय का करतात की ज्यावेळी मुलांना क्वेश्चन पेपर हातात येतो बघा लक्ष द्यायचं ज्यावेळी समजा हा क्वेश्चन पेपर आहे ज्यावेळी हा क्वेश्चन पेपर हातात येतो होत काय की मुलं काय करतात की समजा हा वन नंबर क्वेश्चन हा टू नंबर थ्री नंबर फोर नंबर आणि असं आपल्याला काय आहे हंड्रेड नंबर क्वेश्चनसाठी आहे ठीक आहे ज्यावेळी क्वेश्चन पेपर हातात येतो आपण काय करतो की याचे जे चार ऑप्शन्स आहेत ठीक आहे एबीसीडी किंवा फोर जे असेल ते ठीक आहे समजा वन टू थ्री आणि फोर हे जे काही चार ऑप्शन्स आहेत आपण पेपरमध्ये ज्यावेळी तास संपत असतो दीड तास संपत असतो त्यावेळी काय करतो मग ऍक्च्युअल ओ एम आर शीटमध्ये आपण काय करतोय ते फील करायला बघतो लक्षात घ्या आहे तर हे असं काही करायचं नाही आहे तुम्ही काय करा एक क्वेश्चन एका क्वेश्चन फर्स्ट नंबर क्वेश्चन आहे फर्स्ट नंबर क्वेश्चन आहे तर काय करा वनला असं नाही की ते शेवटला टिक तास झाल्यानंतर काही काही वेळा आम्ही असे सिच्युएशन पाहिलेत की आपण क्वेश्चन वरती अन्सर टिक करतो आणि ठरवतो की लास्टला आपण काय करू एम आर शीट पूर्ण फील करू पण बेल कधी होते कळतच नाही आपल्याला दीड तास होऊन गेलेला असतो कळतच नाही आपल्याला मग काय करतो की ज्यावेळी जे एक्झामिनर असतात ते पेपर घेत असतात त्यावेळी आपण असं नाही म्हणू शकत सर थांबा थोडस बबल फिल करायचंय समजतंय सो काय करा तुम्ही एक एक क्वेश्चनच एक क्वेश्चन सॉल्व्ह केला लगेच बबल फिल करा किंवा तुम्ही दहा दहाचे पाच पाच चे सेट पण करू शकता की मी दहा क्वेश्चन पहिले अटेम्प्ट केले की मग दहा दहा म्हणजे वे, दहा शीट मधले पहिले दहा बबल्स काय करेन फिल करेन नंतर दहाचा सेट नंतर दहाचा सेट असंही करू शकता समजत आहे सो so, या होणाऱ्या चुका आहेत लक्षात घ्या एक तर चुका म्हणजे काय की चार नंबरचा क्वेश्चन आहे पाच नंबरला टिक केलं असं काही करू नका व्यवस्थित मार्क करत चला कारण एक एक मार्क हा काय आहे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या आणि दुसरं म्हणजे काय की ज्यावेळी पण आपण बबल फील करणार जसा क्वेश्चन तुम क्वेश्चनचा अँसर समजत आहे तसं लगेच तुम्ही काय करत चला बबल मार्क करत चला इज बेस्ट वन तुम्ही पाच पाचशे दहा दहाचे चे सेट करू शकता असं नाही शंभर क्वेश्चन पहिल्या क्वेश्चन पेपरवरती सोडवतो आणि मग सगळे बबल फील करतो असं काही करू नका लक्षात घ्या समजत आहे सो so, या ज्या मला असं वाटतं की या ज्या दोन चुका आहेत त्या मुलं जनरली करतात ठीक आहे एक म्हणजेच काय हे जे आहे डेटा फील व्यवस्थित करा आणि दुसरं म्हणजेच काय ओ एम आर अँसर्स फील जे आहे ते व्यवस्थित केलं पाहिजे समजत आहे ओके नेक्स्ट नेक्स्ट आहे टाइम मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट म्हणजे होतं काय की ज्यावेळी आपला पेपर संपतो ठीक आहे आपण बाहेर येतो आणि मग आपण मित्रांमध्ये आपल्या चर्चा होत असते की अरे माझा शेवटपर्यंत मी गेलोच नाही पेपर सोपा होता शेवटचे क्वेश्चन्स खूप सोपे होते पण शेवटच्या क्वेश्चनपर्यंत मी पोचलोच नाही ठीक आहे शंभर क्वेश्चन्स होते सत्तरपर्यंतच मी मार्क केलं सत्तरपर्यंतच गेलो शेवटचे तीन क्वेश्चन सोडवायचेच राहिले ठीक आहे असे कॉमन म्हणतो ना कॉमन डिस्कशन असतं मुलांचं लक्षात घ्या याच्याबद्दल बघा नेहमी लक्षात ठेवा की आपला जो क्वेश्चन पेपर आहे एकतर शंभर पैकी क्वेश्चन आपल्याला येणं हे थोडंसं मुश्किल असत बघा आपल्याला काय करायचं आहे या दीड तासामध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत मग मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्ट करण्यासाठी काय करायला पाहिजे याच्याबद्दल मी थोडंसं इथे डिस्कशन करतो बघा इथं मी लिहिले पहिलं पहिले लिहिले टाइप ऑफ क्वेश्चन्स टाईप ऑफ क्वेश्चन्सचा अर्थ असा आहे बघा जनरली आपला जो पेपर असतो त्या आपला जो क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपरमध्ये असे बरेच क्वेश्चन्स असतात की जे इतके सोपे असतात की तुम्ही क्वेश्चन वाचल्या वाचल्या तुम्हाला त्याचा अन्सर कळतं त्याला म्हणतो आपण त्याला म्हणतो आपण ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशनल टाईप क्वेश्चन ऑब्झर्वेशनल टाईप क्वेश्चन ठीक आहे म्हणजेच तुम्ही पाहिला पाहिल्या पाहिल्या पहिल्या तुम्हाला समजतं की याचा ऍन्सर आहे बर बर है? दुसरे काय असतात तर दुसरे असे क्वेश्चन्स असतात की जे न्युमरिकल टाईप असतात ठीक आहे न्युमरिकल टाइप क्वेश्चन असतात की ज्यांना खूप वेळ लागत असतो काही क्वेश्चन्स असे असतात की इझिली सुटतात पण काही क्वेश्चन्स असे असतात की ज्याला खूप वेळ लागतो आणि तिसरं तिसरं म्हणजे असे काही क्वेश्चन्स असतात की जे मी जे क्वेश्चन वाचल्यावर मला असं समजतं की त्याचा आन्सर मला कधी येणं ना शक्यच नाही कारण मी तो टॉपिक किंवा तो कॉन्सेप्ट जो आहे तो कधी वाचलाच नाही असे पण काही क्वेश्चन्स असतात लक्षात घ्या हा जो आहे तो थर्ड मध्ये येतो मग हे तीन टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये भेटू शकतात असे क्वेश्चन असे काही क्वेश्चन्स असतील की जे डायरेक्टली पहिल्या पहिल्या अँसर येईल त्याचा सेकंड मध्ये काही न्युमरिकल क्वेश्चन्स असतील ठीक आहे आणि थर्ड मध्ये काय असे काही क्वेश्चन्स असतील की जे थेरी पण असेल किंवा न्युमरिकल पण असेल आणि ते क्वेश्चन्स पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचा अॅन्सर माहीतच नाही आहे तुम्ही सोडवू शकत नाही आहे मग आता होतं काय होतं काय की बघा आपल्याला कुठं जायचं आहे बघा yes. मी सांगतोय आपल्याला हंड्रेड नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह कराय हंड्रेड क्वेश्चनपर्यंत जायचं आहे मग काय करायचं आहे जनरली ज्यावेळेला आपण पेपर सॉल्व करतो ऍटलिस्ट आपला पेपर जो आहे तो दोन पेपरचे दोन राऊंड झाले पाहिजेत आपण ज्यावेळी पण एखादा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू त्यावेळी ऍटलीस्ट त्याचे दोन राऊंड झाले पाहिजेत मी इथे लिहिले ऍटलीस्ट टू राऊंड ठीक आहे दोनच्यावर होणं थोडंसं मुश्किल आहे ठीक आहे पण ऍटलीस्ट दोन राऊंड तुम्हाला कव्हर करता आले पाहिजेत मग काय करायचं याच्यामध्ये बघा समजा फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर वन क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन नंबर फाय असं करत समजा नाईन्टी एट नंबर क्वेश्चन नाईन्टी नाईन नंबर क्वेश्चन आणि समजा हंड्रेड नंबर क्वेश्चन ठीक आहे बघा समजून आहे आता मला जर बघा जेव्हा मला माझ्याकडे क्वेश्चन पेपर येईल मी काय करेन बघा म्हणजे आता मी जर तुमच्या जागी असून मला जर क्वेश्चन सॉल्व्ह मला जर पेपर द्यायचा असता माझं एम आहे की कमीत आपल्याकडे एकतर दीड तासच आहे दीड तासांमध्ये आपल्याला मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स हे अटेम्प्ट करायचे आहे बरोबर आहे आणि जे येत आहेत क्वेश्चन्स ते तर पहिला अटेम्प्ट करायचे आहेत मला समजतंय कारण बघा बघा ज्यावेळी पण आपण एखादा पेपर सोडवतो एकतर जी पण म्हणजे जे जेवढे पण क्वेश्चन सोडू आपण एकतर ते एरर फ्री असले पाहिजेत ठीक आहे अॅक्युरेसी ही मॅक्सिमम अचीव्ह झाली पाहिजे लक्षात घ्या मग काय करायचं याच्यासाठी बघा समजा फॉर एक्झाम्पल एक नंबरचा क्वेश्चन आहे एक नंबरचा क्वेश्चन आहे मला बघा क्वेश्चन वाचला मी जनरली एक क्वेश्चन वाचायला तुम्हाला ऍटलीस्ट सात आठ सेकंद दहा सेकंद पंधरा सेकंद लागत असतील बरोबर आहे क्वेश्चन एकदा वाचला वाचल्यानंतर समजा त्याचे ऑप्शन पाहिले तुम्ही तुम्हाला समजा हा क्वेश्चन खूप सोपं वाटलं त्याचा आन्सर येत आहे आन्सर जर येत असेल तर लगेच टिक करून टाका इथं आन्सर तुम्हाला याचा आलं ठीक आहे समजा पहिला नंबर क्वेश्चन सोपा आहे तुम्ही वाचला ऑब्झर्वेशन पहिल्या पहिल्या समजले की आन्सर याचा आहे तर काय करा याला टिक करा आपल्या वेरमार शीट मध्ये पण काय करा गोल करा सेकंड नंबरचा क्वेश्चन समजा सेकंड नंबरचा क्वेश्चन मी वाचला ठीक आहे मला समजलं की अरे हा पण वाचला वाचल्यानंतर मला लगेच आन्सर माहीत झालं काय करा याला पण टिक इथे समजा मी थर्ड नंबरचा क्वेश्चन वाचतोय हो थर्ड नंबरचा क्वेश्चन असा आहे बघा मी थर्ड नंबरचा क्वेश्चन वाचला वाचायला मला एक दहा पंधरा सेकंद गेले असेल क्वेश्चन वाचल्यानंतर मला समजलं की मला याचा आन्सर येतच नाही कारण मी हा क्वेश्चन कधी असं पाहिलाच नाही किंवा याच्याबद्दल कन्सर्ड मी कधी वाचलाच नाही असा असेल तर याला डायरेक्टली खाट करून टाका पेपर मध्येच याला डायरेक्टली खाट करून टाकायचं लक्षात घ्या समजते काय म्हणतोय समजा चार नंबरचा क्वेश्चन आला नेगेस्ट नेक्स्ट क्वेश्चन चार नंबरचा क्वेश्चन असा आहे की मी वाचला वाचल्यानंतर मला असं वाटतंय क्वेश्चन की हा क्वेश्चन जो आहे तो सोपा आहे मी याला याला सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे किंवा एखादं समजा न्युमरिकल आहे याला मी सॉल्व्ह करू शकतो पण आता टाइम जातोय तर काय करा याला एक स्टार करा याला आत्ता सॉल्व्ह करू नका याला आत्ता सॉल्व करू नका काय करा स्टार करा आणि पुढे चला चला समजा पाच नंबरचा क्वेश्चन असा आहे की जो वाचल्या वाचल्या मला वाटते की अरे मला येतोय हा लगेच टिक करायला पाच नंबरचा क्वेश्चन ऑब्झर्वेशन टाईप आहे पहिला पहिला समजलं की हा येतोय याचा आन्सर मला माहिती आहे लगेच टिक करायला सो हा याचा आन्सर तुम्हाला असंच आपल्याला कुठं जायचं आहे हंड्रेड पर्यंत जायचं आहे पहिल्या राऊंड मध्ये सो पहिल्या नाईन्टी एट वाला क्वेश्चन सोपा आहे टिक केलं नाईन्टी नाईन वाला मी कधी वाचलाच नाही त्याला काय करा क्रॉस करा डायरेक्टली हंड्रेड वाला जो क्वेश्चन आहे तो वाचल्या वाचल्या असं वाटते की अरे मला सोडवू शकतो पण आता टाइम जाईल काय करा याला स्टार्ट करायचं समजत आता बायनो झालं काय याच्यामध्ये बघा याच्यामध्ये ह्या हा जो आहे तो आपला पहिला राऊंड आहे पहिल्या राऊंडमध्ये मी काय केलं की जितके पण क्वेश्चन्स सोपे सोपे आहेत जितके पण इझी टाईप ऑफ क्वेश्चन्स आहेत डायरेक्ट ऑब्झर्वेशनल टाईप ऑफ क्वेश्चन्स आहेत की जे मला क्वेश्चन वाचल्या वाचल्या मी त्याचा अन्सर देऊ शकतो त्या क्वेश्चन्सनं मी काय केलं इथं सॉल्व्ह केलं त्या क्वेश्चन्सना मी इथं काय केलं सॉल्व्ह केलं आता मी जर शंभरपर्यंत आलो तर बघा मी काय करतोय समजून घ्या सेकंड राऊंड आपला चालू होईल आता सेकंड राऊंडला परत वन पासून स्टार्ट करायचं आहे मला सांगा वन सोडवलाय हो टू सोडवलाय हो मला सांगा थ्रीला मी काय केले क्रॉस केले आणि क्रॉसचा अर्थ काय आहे क्रॉसचा अर्थ असा आहे की तुम्ही क्वेश्चन वाचला होता आणि तो मी कधीच म्हणजे त्याचा आन्सर मी कधीच देऊ शकत नाही असा जर क्वेश्चन असेल तर त्या क्वेश्चनला परत वाचू नका क्रॉस पहिल्या पहिल्या समजलं पाहिजे की हा क्वेश्चन मला वाचायचं नाहीये होतं काय की क्वेश्चन वाचण्यामध्ये आपले दहा पंधरा वीस सेकंद जातात असे जर मग मला सांगा क्रॉस वाले जर समजा एक दहा पंधरा क्वेश्चन्स आहेत ठीक आहे आणि मी जर ते परत वाचत बसलो जे मला येतच नाहीये तर त्याच्यासाठी टाइम खूप जाईल लक्षात घ्या आणि तो टाइमच आपल्याला काय करायचा आहे तर कमी करायचा आहे समजतय मग मी चार तीन नंबरचा क्वेश्चन नाही सोडवणार मला सांगा ग्या मी आलो चार नंबर चार नंबरला मी काय केलंय वन स्टार केला इथे स्टारचा अर्थ असा आहे स्टारचा अर्थ काय आहे की हा क्वेश्चन जो आहे तुम्ही वाचला वाचल्या मला समजलं होतं की मी हा क्वेश्चन सोडवू शकतो फक्त टाइम जास्त लागतोय आता या क्वेश्चनला तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आता या क्वेश्चनला तुम्ही काय करा सॉल्व करण्याचा प्रयत्न करा अरे भांनो समजते काय म्हणतोय ठीक आहे सो so, चार नंबरचा कारण बघा म्हणजेच काय थोडक्यात काय मग काय करा थोडक्यात सेकंड राऊंडला जे पण स्टार केलेले क्वेश्चन्स आहेत तेवढेच सॉल्व करा जे पण स्टार केलेले क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करण्याचा काय करा प्रयत्न करा याने होईल काय पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला जे क्वेश्चन्स येतात ते तुम्ही सोडवले त्यामुळे फायदा एक झाला मी शंभर नंबर पर्यंत पोहोचलो त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये मी अशी क्वेश्चन्स बघतोय की जे मी ऑलरेडी आहेत आणि जे मला येऊ शकतात हे क्रॉस केलेले क्वेश्चन्स परत सोडवण्याची परत वाचण्याची देखील गरज नाही लक्षात घ्या सो अशा पद्धतीने पेपर जर तुम्ही सॉल्व केला किंवा बघा थोडक्यात याचा हे सांगण्याचा सा बेसिक मोटिव्ह काय आहे की आपल्याला नव्वद मिनिटांमध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करायचे याच्यापेक्षा तुमच्याकडे अजून जर चांगली मेथड असेल तर तुम्ही काय करू शकता ती युटिलाइज करू शकता एम इतकंच आहे मॅक्सिमम मार्क्स पडले पाहिजेत सगळा पेपर आपला कव्हर झाला पाहिजे बरोबर आहे जे येते ते तर आपल्याला पहिल्यांदा सॉल्व्ह केलं पाहिजे समजते ओके सो अशा पद्धतीने काय करा कव्हर करत चला लक्षात घ्या ठीक आहे सो बघा इथे बघा सो नंबर ऑफ क्वेश्चन्स मध्ये ऑब्झर्वेशनवाले पहिला सॉल्व्ह करा मध्ये पण चेक करा जे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो ते लगेच सोडून टाका असे क्वेश्चन्स की न्युमरिकलच क्वेश्चन्स आहेत पण ज्याला वेळ लागतो त्याला काय करा स्टार करा असे क्वेश्चन्स की जे मला येतच नाही त्याच्यावर डायरेक्टली खाट मारा आणि पुढे चला समजतात सो so, तुमचे दोन राऊंड झाले पाहिजेत तिसरा राऊंड जर तुम्हाला परत मिळाला तर अजून चांगला आहे समजा तुमच्याकडे दोन राऊंड झाल्यानंतर अजून वेळ मिळाला तुम्हाला फॉर एक्झाम्पल तर तुम्ही जे पण क्रॉस केलेले आहेत ते देखील सॉल्व्ह करू शकता ट्राय करू शकता ऍटलीस्ट आहे सो अशा पद्धतीने काय करा शक्यतो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा समजतात ओके नेक्स्ट बघा मी इथे काही क्वेश्चन्स दिलेत म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एक नंबरचा क्वेश्चन आहे बघा इथे समजा एक बघा हा ऐंशी नंबरचा क्वेश्चन दिसतोय तुम्हाला ऐंशी नंबरचा क्वेश्चन काय नरिकला आहे मी समजा क्वेश्चन वाचला की थ्री सिमिलर रेजिस्टर्स आर कनेक्टेड वॉट जे काय असेल ते ठीक आहे क्वेश्चन वाचल्यावर मला असं समजतंय की याला फॉर्म्युला वापरायला पाहिजे आणि याला वेळ लागतोय ठीक आहे पण मला येते तो क्वेश्चन काय करा है? एक स्टार करायचं फक्त फक्त स्टार करा स्टारचा अर्थ असा आहे की मी हा क्वेश्चन परत सोडवणार बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन या इथं बघा थेरॉटिकल क्वेश्चन आहे पण मी हा कधी वाचलाच नाही समजा एटी वन क्वेश्चन आहे इन ट्रान्सफर मॅक्सिम वोल्टेज रेग्युलेशन ऑकर हाय मला हा क्वेश्चन येतच नाही फॉर येत नाही तर याला काट करणार डायरेक्टली खाट करणं पुढं जाणार समजतंय समजा हा क्वेश्चन आहे एटी टू नंबरचा क्वेश्चन आहे वाचल्या वाचल्या मला समजली का अरे सेकंड अन्सर यायचं लगेच आन्सर काय करा टिक करा त्यामुळे बघा बरेच मुलं मी पुढं सांगेनच बरेच मुलं विचारतात सर किती अटेम्प्ट करायचा अरे किती अटेम्प्ट करायचा आहे ते तुमच्या अभ्यासावर डिपेंड आहे जर तुम्हाला अभ्यास खूपच चांगला असेल तुम्हाला शंभरपैकी शंभर मार्काच येत असेल शंभर अटेम्प्ट करा तुम्ही समजताय हे कसं कळेल तुम्हाला पहिल्या अटेम्प्ट बघा किती सॉल्व्ह होत आहे पहिल्या राऊंडमध्ये जर तुम्ही मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन करू शकला तर तुम्ही जास्त अटेम्प्ट करू शकता अजून कसं ते बघू आपण पुढे ठीक आहे ओके समजतंय सो अशा पद्धतीने क्वेश्चन काय करा तुम्ही सॉल्व्ह करायचं लक्षात घ्या ठीक आहे ओके नेक्स्ट नेक्स्ट हां बघा आता इथं अजून एक मिस्टेक होते ठीक आहे ती मिस्टेक मी इथं काय करतो हो तर इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो हो। ज्यावेळी आपला पेपर येतो आपल्या हातामध्ये आपल्याला माहिती आहे आपले जे टॉपिक्स आहेत मी इथं लिहितोय पहिल्यांदा टॉपिक्स ठीक आहे जे पण आपले टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्स बद्दल आपण पाहिलं मला सांग टेक्निकलमध्ये कोण आहे हो टेक्निकलमध्ये जो आहे तो मॅथ्स आहे टेक्निकलमध्ये मॅथ्स आहे त्यानंतर जो आहे तो मेकॅनिक्स आहे ठीक आहे मेकॅनिक्स आहे त्यानंतर सिव्हिल आहे सिव्हिल आहे त्यानंतर कोण आहे मेकॅनिकल आहे मेकॅनिकल आहे आणि लास्ट वाला जो आहे तो काय आहे इलेक्ट्रिकल आहे बरोबर इलेक्ट्रिकल आणि नॉन टेक्निकलमध्ये कोण आहे जीएस आहे ठीक आहे मराठी आहे मराठी आणि हा जो आहे तो काय आहे इंग्लिश ठीक आहे इंग्लिश बघा जनरली होतं काय जेव्हा आपले पेपर हातात येतो समजा फर्स्ट ए सेट आहे माझा ठीक आहे इथं मराठी समजा मराठीचा पहिला पॅसेज आहे फर्स्ट फाईव्ह क्वेश्चन्स जे आहेत ते मराठीचा पॅसेज आहे त्यानंतर मराठी ग्रामर आहे आपण काय करतो की पेपर उरल्या उरल्या पहिल्यापासून स्टार्ट करतो हां मराठी पॅसेज वाचायला स्टार्ट करतो आणि मग त्याचे क्वेश्चन्स काय होतो याच्यामध्ये टाईम खूप जास्त जातो जा तुम्हाला जर जा मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे असतील तर अजून एक चांगली आयडिया आहे ती म्हणजेच काय की जेवढे पण सब्जेक्ट्स यामधले जितके पण सब्जेक्ट्स तुमचे चांगले आहेत त्यांना पहिला घ्या तुम्ही त्यांना पहिला सॉल्व करायला घ्या समजतंय म्हणजे फॉर एक्झाम्पल मी डायरेक्टली पेपर हातात आलेला मी काय करेन मी जर असतो तुम्ही काय केलं असतं समजा फॉर एक्झाम्पल माझं बेसिक सिव्हिल मी खूप चांगलं बसलंय तर बेसिक पासून मी काय केलं स्टार्ट केलं किंवा माझं समजा मेकॅनिक्स खूप चांगला आहे मेकॅनिक्सचे समजा मी जे काही चौदा पंधरा क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह केले मी पहिल्यांदा कॉन्फिडन्स वाढतो कॉन्फिडन्स वाढतो लक्षात घ्या ठीक आहे बघा पहिल्यांदा कारण एकदा का पेपर बघा हे दीड तासच आहे जे नव्वद मिनिटं आहेत की ज्याच्यामध्ये बघा तुम्ही याच्या मागे किती अभ्यास केला हे इम्पॉर्टंट नाही आहे ते नव्वद मिनटं तुम्ही कशी युटिलाइज करता दॅट इज मोर इम्पॉर्टंट समजतंय त्यामुळं काय करा की असं नको व्हायला की समजा फॉर एक्झाम्पल की मॅथ्स मी वाचलंच नव्हतं पहिलेच क्वेश्चन मॅथ्सचे आले पंधरा सोळा ठीक आहे आणि मॅथ्स वाचत मॅथ्स समजा वा... मी क्वेश्चन सॉल्व्ह करत बसलोय आणि नुसतं क्वेश्चनच वाचतोय मला ऍन्सरच येत नाहीये काय होतं की आपला सेल्फ कॉन्फिडन्स हा लूज व्हायला स्टार्ट होतो लक्षात घ्या ठीक आहे त्यामुळे तो कॉन्फिडन्स लूज नाही करायचा आहे त्यामुळे काय करा सगळ्यात बेस्ट वे काय करा जे पण जितके पण सब्जेक्ट सोपे आहेत किंवा जितका पण ज्या सब्जेक्टचा अभ्यास तुमचा चांगला झालाय त्याला पहिला घ्या इथं ठीक आहे आणि ते काय करा सॉल्व्ह करायला स्टार्ट करा कॉन्फिडन्स वाढतो लक्षात घ्या समजते तिथून म्हणजे थोडक्यात काय की मर जे आपलं आहे की स क्वेश्चन पेपर कसा सॉल्व्ह करायचा जे पण क्वेश्चन जे पण सब्जेक्ट तुमचे चांगले आहेत ठीक आहे त्यांना पहिला सॉल्व्ह करायला घ्या आणि जे आवड आहेत मराठीचं पॅसेज माहिती आपल्याला पॅसेजला आपल्याला मार्क्स मिळतात पण पॅसेज वाचण्यामध्ये जर तुमचा वेळ खूप गेला आणि तरी देखील तुम्हाला क्वेश्चन्स नाही अटेम्प्ट करता आले तर बाळानो दीड तासामधले तुमचे दहा मिनटं पाच मिनटं जे काय असेल ते असेच जातील लक्षात घ्या समजतंय त्यामुळे याच्यामध्ये एक हा आहे की पेपर कसा सॉल्व्ह करायचा काय करायचं आहे की जे पण तुमच्या जे सब्जेक्ट्स आहेत चांगले ते घ्या समजा फॉर एक्झाम्पल माझा जीएस खूप चांगला आहे मी पहिला जीएसच घेई सी वीस क्वेश्चन्स पहिल्यांदा सॉल्व करेल मग मी काय करेल बाकीचा सब्जेक्ट घेईन लक्षात ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायला पाहिजे ठीक आहे ओके नेक्स्ट नेक्स्ट आता बऱ्याच मुलांचा क्वेश्चन हा कॉमन क्वेश्चन आहे ठीक आहे दोन कॉमन क्वेश्चन्स आहेत आतापर्यंत काय की एक सर कट ऑफ किती लागणार आणि दुसरं म्हणजे काय सर किती नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्ट केले पाहिजे बरोबर आहे मित्रांनो पहिल्यांदा हे लक्षात घ्या की कि किती नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे हे किती नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे हे मी तर तुम्हाला नाही सांगू शकणार डायरेक्टली मी हे सांगू शकतो की बघा म्हणजे थोडक्यात काय की तुमचा अभ्यास कसा आहे तुमचा जर अभ्यास खूपच चांगला असेल जसं मी मगाशी म्हटलं की तुम्ही राऊंड करत गेलाय समजा एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंत मी क्वेश्चन पहिल्या राऊंडमध्ये सोडवले आता पहिल्या राऊंडमध्ये मी जर सिक्स्टी फायव्ह नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह केले फॉर एक्झाम्पल पहिल्या राऊंडमध्ये पहिल्या राऊंडमध्ये जर मी सिक्स्टी फायव्ह नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह केले तर बरं नो प्लस याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता ऍडिशन करू शकता ठीक आहे उगस बघा किती नंबर म्हणजे होतं काय की समजा पेपर आता आपण की समजा पेपर खूप टफ आहे पेपर टफ आहे सत्त, तर मी सत्तरचा अटेम्प्ट करू का मग अरे वा सत्तर मार्क्स सत्तर क्वेश्चन्स तुम्हाला आले पण पाहिजेत ते तरच तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता बरोबर आहे ना काही जण म्हणतात की नव्वद सॉल्व्ह केला पाहिजे नव्वद क्वेश्चन्स सॉल्व्ह मी शंभर मी सॉल्व्ह करायचा मी शंभरपैकी शंभर पण सॉल्व्ह करू शकतो आपल्याला गोळ्या नाही मारायच्या तिथं लक्षात घ्या आपल्याला ते क्वेश्चन्स आले पण पाहिजेत समजतंय पण हे इतकंच बरोबर आहे की माझा ऑफ पण क्लिअर झाला पाहिजे समजतंय मग त्यामुळं आपण तिथं थोडीशी मॅच्युरिटी दाखवली पाहिजे काय करायचं आहे की जेव्हा तुम्ही पहिल्या राऊंड घ्याल पहिल्या राऊंडमध्ये समजा मी वन टू थ्री फोर हंड्रेड पर्यंत आलो समजा माझे सिक्स्टी फाय नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्ट झाले पहिल्याच राऊंडमध्ये इट इज बेस्ट का कारण पहिला राऊंड हा तुमची अॅक्युरेसी तुम्हाला देऊन देईल लक्षात घ्या पहिल्या राऊंडमध्ये अॅक्युरेसी खूप जास्त असणार आहे कारण सगळे क्वेश्चन्स तुम्ही एकाच क्लिकमध्ये सॉल्व्ह केलेत लक्षात घ्या आहे त्यामुळे हे जर सिक्स्टी फाय असतील समजा काही के के स्टार केलेले क्वेश्चन्स असतील दुसऱ्या राऊंडमध्ये मध्ये काही स्टार केलेले क्वेश्चन्स असतील ठीक आहे समजा सिक्स्टी फायव्ह मध्ये उरले थर्टी फाय थर्टी फाय मध्ये समजा तुम्ही क्वेश्चनचा स्टार केलाय पंधरा क्वेश्चन ट्राय करू शकता समजतंय याच्यामध्ये बघा मी काय केलंय आता माझा समजा इथं जो काही पंच्याहत्तर ते ऐंशी मार्क्सचा पेपर कव्हर झाला याच्यामध्ये माझी जास्त असं नाही की पहिल्या राऊंडमध्ये मध्ये फाय आता मी शंभरचा अटेम्प्ट करणार अॅक्युरेसी बघा आणि तुम्हाला पेपर देताना समजेल की तुमची अॅक्युरेसी किती आहे त्याच्यावरून काय करा तुम्ही स्वतःला जज करा तिथेच आणि ही तीच वेळ असते तुम्ही स्वतःला जज करण्याची लक्षात घ्या ठीक आहे त्यामुळे हे असं काय केलं पाहिजे तर थोडक्यात काय आपल्याला स्वतःला जज केलं पाहिजे समजा आपण असं होऊ शकतो की समजा पहिल्या राऊंड मध्ये मी पन्नासच नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्ट केले समजते तर नंबर ऑफ क्वेश्चन्स अजून तुम्हाला वाढवायला पाहिजे कारण आपल्याला कट ऑफ समजा पस्तीस चाळीस लागेल मग काय करायचं परत हे स्टार वाले क्वेश्चन्स जे आहेत ते चेक करा अजून एक महत्वाचं हे लक्षात ठेवा की आपल्याला निगेटिव्ह सिस्टीम मी पुढे दाखव बघा प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता किती आहे वन फोर्थ आहे आहे याचाही यालाही विसरायचं नाही आपल्याला आहे मग आता इथं करायचं काय बघा यामध्ये जे पण आपण पन सिंगल स्टार्ट जे काही क्वेश्चन्स असतील असे काही क्वेश्चन्स असतील की ज्याचे समजा मी फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन वाचला इथे समजा याचे जे चार ऑप्शन्स आहेत असा असा हा क्वेश्चन असेल की ज्याचा ज्याच्याबद्दल मला क्लिअर नाहीये की हा याच्यामधला ऑप्शन कुठला आहे पण चार पिक दोन ऑप्शन मध्ये मी शुअर आहे चार पिकी समजा हा, हा चौथा नाही आहे तिसरा नाही आहे वन आणि टू ऑप्शन मध्ये मी सांगू शकतो की म्हणजेच काय दो वन आणि टू मध्ये मला आयडिया नाही आहे की ऑप्शन कुठला असेल असे जर क्वेश्चन्स असतील तर बाळांनो त्यावेळी शक्यतो देवाचं नाव घ्या समजते शक्यतो काय करा त्या क्वेश्चन्सना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा समजते आहे प्रोबॅबिलिटी जी आहे ती फिफ्टी फिफ्टी पर्सेंट होऊन जाईल जर बरोबर आला तर चान्स येईल जर निगेटिव्ह गेला तर ट्वेंटी फायव्ह पर्सेंट तुमचे कट होतील मार्क्स समजतंय सो काय, करां? कि आशे का की जीते, काय करा की असे काही क्वेश्चन्स असतील की जिथे दोन ऑप्शन मध्ये कन्फ्युजन आहे त्या क्वेश्चन्सला नेहमी काय करत चला अटेम्प्ट करत चला लक्षात घ्या ठीक आहे मग ते क्वेश्चन्स पण तुम्ही अटेम्प्ट करू शकता वन स्टार वाले पण काही अटेम्प्ट करू शकता ठीक आहे सो अशा पद्धतीने ऍटलीस्ट बघा माझं असं म्हणणं आहे सांगतोय सगळ्यात मिनिमम जे आहे सेव्हन्टी प्लस क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला काय करावं लागतील अटेम्प्ट करावं लागतील आणि अॅक्युरेसी जी आहे ती वाढवण्यासाठी राऊंड वाईज तुम्ही काय करत चला क्वेश्चन पेपरला सॉल्व्ह करत चला समजतंय ठीक आहे ओके सो काय करा ॲटलीस्ट लिस्ट पर्सेंट क्वेश्चन्स सत्तर क्वेश्चन्स अटेम्प्ट करा याच्यावरती किती जायचं हे तुमच्या अॅक्युरेसीवरती काय असेल डिपेंड असेल ठीक आहे पण असं नाही आहे की पहिल्या राऊंडमध्ये चाळीसच क्वेश्चन आले आणि आता हे सोडून मला काहीच येत नाहीये असं जर वाटलं तर मग शेवटी काय करायचं आहे मॅक्सिमम जरी क्वेश्चन मला क्वेश्चनचा आन्सर येत जरी नसलं तरी तुम्हाला काय करावं लागेल तो सॉल्व्ह करावं लागेल समजतंय हे कसं आहे स्वतः तुम्ही तिथं जज करा काय होऊ शकतं समजताय आणि यानुसार काय करा यानुसार म्हणजे असं केलं तरच आपले नंबर ऑफ जे मार्क्स आहेत ते वाढू शकतात ठीक आहे बघा इथे या दोन गोष्टी ज्या आहेत ते इम्पॉर्टंट आहेत एक जो आहे तो बऱ्याच मुलांना आता निगेटिव्ह सिस्टीम तर माहीत आहे ठीक आहे तरी मी सांगतोय की इथं काय आहे इथं जो आहे तो बघा ट्वेंटी फायव्ह पर्सेंट ठीक आहे एक क्वेश्चन जर तुमचा चुकला की ट्वेंटी फायव्ह पर्सेंट मार्क्स जे आहेत ते तुमचे कट होतील दुसरा म्हणजे काय की हा जो रूल आहे ठीक आहे यालाही इथं लक्ष द्यायचंय थोडंसं होतं काय की समजा फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन आहे समजा हा फाय नंबर क्वेश्चन आहे बघा लक्षात हा फाइव नंबर क्वेश्चन आहे फाइव नंबर मध्ये ऑप्शन आहेत वन टू थ्री आणि फोर ठीक आहे आता होतं काय की जेव्हा आपण बबल फील करू ठीक आहे मी तर दाखवते फक्त समजण्या समजण्यासाठी आता समजा पाच नंबर क्वेश्चन मला आंसर माहीत झालं टू समजा सेकंड आंसर आहे याचं मी काय इथं की सेकंडच्या ऐवजी मी चुकून थर्ड नंबरला क्लिक झालं फॉर एक्झाम्पल सेकंड आन्सर होतं पण मी, करता मी सर्कल करताना काय केलं थर्ड नंबरला मी सर्कल केलं आता मला हे कळालं थर्ड नंबरला सर्कल आहे पण आन्सर काय यायचं दोन ठीक आहे तर मग आता काय आहे परत तुम्ही जर इथं दोनला सर्कल केलं मग झाली किती दोन सर्कल झाले दोन सर्कल झाले तरी देखील तुमचा ट्वेंटी फाय पर्सेंट मार्क्स काय होतील मायनस होतील आता तरी देखील तुमचे ट्वेंटी फाय पर्सेंट मार्क्स हे मायनस होणार म्हणजेच काय थोडक्यात काय ज्या पण क्वेश्चन्सचे तुम्ही दोन ऑप्शन्स मार्क कराल त्या क्वेश्चनचे देखील ट्वेंटी फाय पर्सेंट मार्क्स जे आहेत ते काय होतील तर निगेटिव्ह होणार आहेत लक्षात घ्या हा सेकंड रूल सांगतोय बघा एखाद्या प्रश्नाच्या एकापेक्षा एका अधिक उत्तरे दिल्यास त्या प्रश्नास चुकीचे समजण्यात येईल आणि त्याचे देखील वन फोर्थ मार्क्स जे आहेत ते कमी करण्यात येईल अरे बाबा ना समजतंय ठीक आहे त्यामुळं प्रॉपरली सर्कल जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे तर प्रॉपरली आपल्याला जे सर्कल आहे ते मार्क करायचं लक्षात समजतंय ओके सो इन जनरल तुम्हाला एक आयडिया आली असेल की पेपर हा कशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे सॉल्व करायचा आहे तो कसे पेपर कसा सॉल्व करायचा आहे या दोन दिवसामध्ये काय करायचं आहे ज्या मिस्टेक्स आहेत त्या कशा मिनिमाइज करायच्या आहेत ठीक आहे या गोष्टींबद्दल आपण इथं थोडंसं काय केलेलं आहे डिस्कशन केलेलं आहे ठीक आहे सो so, लास्ट जो आहे लास्ट जो आहे ठीक आहे बघा की परीक्षे परीक्षेला जाताना ठीक आहे काही डॉक्युमेंट जे आहेत ते आपल्याला रिक्वायर्ड आहेत हे या याची देखील काळजी आपल्याला घ्यायची आहे जसं की पहिलं आहे हॉल तिकीट महत्वाचं आहे की हॉल तिकीटची जी कॉपी असेल ती तुम्हाला कंपल्सरी घेऊन जावी लागेल त्यानंतर दुसरा आहे एक आय डी प्रूफ जो आहे तो कंपल्सरी असला पाहिजे ओरिजिनल पण असलं पाहिजे आणि त्याचं झेरॉक्स पण तुमच्या बरोबर ठेवायचं आहे लक्षात घ्या ठीक आहे सो या दोन गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत आय डी कार्डमध्ये तुम्ही जे आहे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल किंवा तुमचं लायसन्स असेल ठीक आहे जे आहे ते ऑथेंटिकेट ऑथेंटिकेटेड जे काही तुमचं प्रूफ आहे ते घेऊन जायचं आहे त्यानंतर काही ऑदरमध्ये ऑदरमध्ये जसे की कोरोना आहे लक्षात घ्या त्यामुळे व्यवस्थित एकतर सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे मास्क जे आहे ते कंपल्सरी वापरायचं आहे हॅन्ड है, ग्लोव्ज असतील तर ते देखील कंपल्सरी वापरावं वा लागेल लक्षात घ्या त्यानंतर ब्लॅक पॉइंट पेन जो आहे पेन जो आहे तो व्यवस्थित घेऊन चला पाण्याची बॉटल देखील आपल्याजवळ असली पाहिजे सो हो है। या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत या कंपल्सरी काय करायच्या आहेत तुम्हाला फॉलो करायच्या आहे लक्षात समजतं चला लास्ट जो आहे बघा आपले जे टार्गेट आहे बायोनो हे मिशन एडब्ल्यू आहे ठीक आहे तो मला आत्ता जे आहेत या वर्षी जागा खूप जास्त आहेत त्यामुळे याच्यासाठी तुम्हाला टार्गेट जे आहे ते केलं पाहिजे मिशन ए डबल ई आणि हे तुम्ही करू शकता ठीक आहे त्यामुळं काय करा आपला जो प्रीचा पेपर आहे तो चांगल्या पद्धतीने काय करायचा आहे तुम्हाला द्यायचा आहे लक्षात घ्या ठीक आहे नव्वद मिनिटं जी आहे ती प्रॉपरली तुम्हाला युटिलाइज करायची आहेत आणि चाळीस प्लस ऍटलिस्ट मार्क्स चाळीस पण जेवढे जेवढे जास्त मार्क्स मिळतील तेवढे तुम्हाला घ्यायचे आहेत बरोबर आहे ठीक आहे चालेल मित्रांनो सगळ्यांना बेस्ट ऑफ लक चांगल्या पद्धतीने तुम्ही पेपर द्या ठीक आहे आणि तुमच्या स सगळ्यांना खूप चांगले मार्क्स मिळव ठीक आहे चालेल थँक्यू